ध्यास तुझा भाग एकोणसाठ छवी खाली आली खाली आता बरीच गर्दी जमली होती तेवढ्यात तिची नजर अपेक्षावर पडली ती तिच्या मिसेस मावकरसोबत बसली होती छवीला पाहून ती लगेच तिच्या जवळ आली काय ग किती लाल झालीस बरं नाही वाटत आहे का अपेक्षा तिचा चेहरा निरखत बोलली नाही ग ठीक आहे मी साडीमुळे जर अनकम्फर्टेबल फील होत आहे बाकी काही नाही सवय नाही ना, ना, ना साडी नेसायची छवी बळच हसत म्हणाली पण तू का साडी घालून आलीस ते पण इतके हेवी साडी अपेक्षाचा प्रश्न ऐकून ती शांत बसली काय उत्तर देणार होती तिला पण डॉल तू खूप सुंदर दिसत आहेस जरा आजूबाजूला बघ आज बऱ्याच नजरा आहेत तुझ्यावर अपेक्षाचं ऐकून तिने आजूबाजूला पाहिलं तर खरंच बरेच जण तिलाच बघत होते ते बघून तिला अवघडून आलं आणि आता समजलं शिवाने तिचा पदर मोकळा का सोडला होता म्हणून त्याला हे सगळं आधीच माहीत होतं किती बारीक लक्ष असतं त्याचं सगळीकडे वाटून गेलं तिला त्याच्यासोबत असलं की कि किती सेफ वाटतं आपल्याला आणि आता एकदम वेगळंच वाटत होतं तिला तिची नजर त्याला शोधू लागली पण तो हॉलमध्ये कुठेच नव्हता तो दिसण्याचा झाला तसं तिची नजर कावरीबावरी झाली आणि ती तो कुठे दिसतोय का बघू लागली तोच तिचा फोन व्हायब्रेट झाला रिलॅक्स हो ना आय एम इन द गार्डन विथ द गेस्ट आय एम बाय ओवर साईड मोठ्या बाहेर बघ आय एम देअर ओनली त्याचा मेसेज वाचून तिने बाहेर पाहिलं तर तो खरंच तिथेच थांबला होता त्याचे काही गेस्टही होते तिच्याकडे बघत नव्हता पण तरी असं वाटत होतं की त्याचं आपल्याकडेच लक्ष आहे त्याला बघून तिचं मन शांत झालं एक्सक्यूज मी मॅम ज्यूस एक वेटर तिला अन अपेक्षेला ज्यूस देऊन गेला अपेक्षाने ग्लास घेतला पण छवी नको म्हणाली मॅम प्लीज घ्या ना सरांची ऑर्डर आहे तुम्हाला ज्यूस द्यायचा तो वेटर बारीक तोंड करून म्हणाला तिने नसतं घेतलं तर त्याला ओरडा नक्कीच बसला असता सरांची ऑर्डर कोणत्या सरांची ऑर्डर अपेक्षाने त्याला विचारलं तसं तो छवीच्या तोंडाकडे बघू लागला एकदा तिला एकदा खिडकीकडे बघू लागला तो कुठे बघतोय हे लक्षात येताच तिने पटकन ग्लास घेतला अगं असेल कोणीतरी सांगितलं असेल अर्जुन सरांनी वगैरे आपण गेस्ट आहोत ना म्हणून तुम्ही जावा दादा थँक्यू बोलून तिने ज्यूसचा ग्लास ओठाना लावला थंड ज्यूस पोटत जाताच तिला समजलं की खरंच या आता याची किती गरज होती तिने हळूच त्याच्याकडे बघितलं तर तो बोलण्यात गर्क होता तिला खूप कौतु कौतुक वाटलं त्याचं किती काळजी घ्यायचा तो तिच्या छोट्या छोट्या गोष्टींची त्याला अगदी न सांगता सगळं समजत होतं तेवढ्यात बारशाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली सगळेजण बाहेरून आत येऊन थांबले शिवाय पण हात आला तेवढ्यात वरून फुलांचा वर्षाव सुरू झाला आणि अर्जुन आणि अन्विका बाळासोबत खाली आले ते खाली येईपर्यंत त्यांच्या अंगावर फुलं पडत होते दोघांचा जोडा खूप सुंदर दिसत होता अर्जुनने बाळाला हातात घेतलं होतं जसं ते शेवटच्या पायरीवर आले तसं शिवाने लगेच पुढे जाऊन अणूला हात दिला तिने त्याच्या हातात हात देताच तो तिला बाळाच्या पाण्याजवळ घेऊन गेला आणि तिला तिथल्या चांदीच्या पाटावर बसवलं तिथं जमलेली सगळी लोकं त्यांनाच बघत होती दोघा भावात किती प्रेम आहे हे लगेच दिसून येत होतं अभिनेता तर तिच्या तिच्या चिडक्या जेंटलमनची मनात किती वेळा दृष्ट काढली असेल हे तिलाच माहिती आत्तापर्यंत त्यालाच बघत होती कमलीचा हँडसम दिसत होता तो त्याचा कुर्ता त्याच्या अंगाला एकदम फिट बसल्यामुळं त्याचे बायसेप्स एकदम उठून दिसत होते त्याच्या चालण्याचा रुबाब त्याचा तेजस्वी चेहरा आणि ती भेदक करारी नजर आज सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती अर्जुन पण आज काही कमी दिसत नव्हता दोघं भाऊ आज सेंटर ऑफ अट्रॅक्शन होते अर्जुन बाळाला घेऊन आला तसं बायका पटापट पुढे येऊन आण्विकाची ओटी भरू लागल्या तिची ओटी भरून झाली तसं अर्जुनने बाळाला पाळण्यात ठेवलं तिथं जमलेल्या बायका बाळाला पाळण्याच्या खालून भरून घेऊन घेऊ लागल्या कोणी गोविंद घ्या कोणी गोपाल घ्या कोणी यशोदेचा काना घ्या कोणी राम घ्या बोलून त्या बाळाला पाळण्याच्या वरून खालून घेऊ लागल्या बाळपण हसून सगळ्यांना बघत होतं त्याला बहुतेक मजा वाटत होती रडायचं सोडून ते सगळ्यांना टक लावून बघत होतं त्यांचं झालं तसं त्यांनी बाळाला पाळण्यात ठेवलं चला बाळाच्या आत्या पुढे या बाळाच्या कानात त्याचं नाव सांगा त्यातलीच एक बाई बोलली तसं सगळे इकडे तिकडे बघू लागले कारण दीक्षितांना मुलगी नाही हे सगळ्यांना माहिती होतं मग बाळाचं नाव कोण ठेवणार हा प्रश्न पडला होता सगळ्यांना त्याचवेळी अर्जुन अपेक्षेला पाण्याजवळ घेऊन आला ते बघून मिस्टर दीक्षित आणि मंदिरा दोघांच्या चेहऱ्यावर हसू फुललं घ्या आली बाळाची आत्या चल आता नाव सांग त्याच्या कानात त्याचं बोलून अर्जुनने हळू तिच्या कानात बाळाचं नाव सांगितलं अपेक्षा तर खूप भाऊक झाली होती एवढा मोठा मान तिला अर्जुनने दिला होता त्यावेळी शिवाने तिला वाचवलं होतं आणि आज अर्जुनने बाळ त्याच्या बाळाच्या आत्याचा मान तिला दिला होता तिने भरल्या नजरेने शिवायकडे पाहिलं त्याने डोळ्यांनीच खुनावलं तिला तसं तिने हसून डोळे पुसले आणि खाली वाकून बाळाच्या कानात त्याचं नाव सांगितलं तसं सगळ्या बायका तिच्या पाठीत धपाटे घालू लागल्या छवी तर जोरजोरात तिच्या पाठीवर मारत होती ते बघून शिवायने मान हलवली तिचं नाव सांगून झालं तसं ती बाजूला झाली सांगा आता बाळाचं नाव काय सगळ्या बायका एकसाथ ओरडू लागल्या थांबा थांबा सांगते पण बाळाचं नाव मी सांगण्यापेक्षा तुम्हीच बघा असं बोलून तिने तिथं लावलेल्या फुग्यांची रिबीन सोडली तसं एकसाथ खूप सारे फुगे पूर्ण हॉलभर उडू लागले आणि ते फुगे उडताच सगळ्यांच्या नजरेस पडलं ते बाळाचं नाव जे सुंदर अशा फुलाच्या पाठीवर चमकीने लिहिलं होतं आणि ते नाव होतं रुद्राय अर्जुन दीक्षित नाव दिसताच सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या आणि त्या बाकीच्या बायका बारशाची गाणी म्हणू लागल्या बाळाचं नाव ठेवलं तसं मंदिरात खाली आल्या आणि स्टाफमधल्या एका मेडला घेऊन बाकीच्या बायकांना हळदी कुंकू आणि गिफ्टसाठी आणलेल्या बाप्पाच्या चांदीच्या सुंदर मूर्ती भेट म्हणून देऊ लागल्या छवी तिथंच थांबली होती तसे त्या छवीजवळ आल्या छवी चल जरा तू पण माझी मदत कर मी बायकांना हळदी कुंकू लावेन तू ही बाप्पाची मूर्ती दे बोलून त्यांनी तिला जवळ बोलावलं कोण मी म्हणजे मी कसं देऊ आणते तुमचं फॅमिली फंक्शन आहे ती जरासं अवघडून म्हणाली हो मग तू आमची फॅमिली मेंबर नाहीस का अगं आजच्या या खास दिवशी बाळाच्या छोट्या काकूचा थोडासा हातभार नको का हुँ? चल पटकन त्या डोळे मिचकावात म्हणाल्या आणि ते बाळाची छोटी काकू ऐकून तिचे गाल झरझर गुलाबी झाले तिने एक नजर शिवायकडे पाहिलं तर तो अर्जुन आणि मिस्टर दीक्षितसोबत गेस्टशी बोलत होता मंदिराने छवीच्या हातून सगळ्यांना बाप्पाची मूर्ती दिली बऱ्याच जणींनी त्यांना विचारलं पण की ही तुमची छोटी सोन बाई का त्यावर मंदिरात गोड हसायची छवी मात्र लाजून लाल झाली होती बाळाचं बारसं झालं तसं गर्दी हळूहळू कमी होऊ लागली डॉल चल आपण पण निघूयात अपेक्षाने छबीला आवाज दिला पण तिचं लक्षच नव्हतं ती शिवायला शोधत होती तो बराच वेळापासून गायब होता त्याचा फोनही लागत नव्हता ना तो मेसेजचा रिप्लाय देत होता जाण्याआधी त्याला भेटून जावं असं वाटत होतं तिला पण तो कुठेच दिसला नाही अगं कुठे हरवलीस चल ना जायचं नाही का उशीर होईल परत तुला अपेक्षाने परत विचारलं तसं तिने त्याला शोधायचं थांबवलं आता निघावंच लागणार होतं बाहेरून अंधारून आलं होतं ती नाविलाजाने तयार झाली तू हो पुढे मी अर्जुन सरांना भेटून येते तिचं ऐकून अपेक्षा बाहेर निघून गेली छवी अर्जुनकडे गेली तर तो त्याच्या मित्राशी बोलत होता तिला बघून तो लगेच तिच्याजवळ आला सर येते मी आता आणि हो प्रोग्राम खूप छान झाला ती हसून म्हणाली आणि शिवायबद्दल त्याला विचारू वाटत होतं पण तिने ओठांवर आलेले शब्द गिळून टाकले थँक्स पण तू कुठे निघालीस आणि शिवाला न भेटता जाणारेस अर्जुनने विचारलं तसं तिने चमकून पाहिलं अर्जुनकडे त्याला शोधत होतीस ना त्याचं ऐकून तिने मान खाली घातली जा तो वाट बघतोय तुझी अर्जुन म्हणाला तसं गोंधळून त्याला बघू लागली पण शिव कुठं आहेत इथं तर कुठेच दिसत नाही तिने आजूबाजूला बघत विचारलं इथं नाही येतो टेरेसवर आहे, ये आहे तिथं जा अर्जुनने हसत सांगितलं टेरेसवर तिथे काय करतायत ते तिच्या चेहऱ्यावर भल्लं मोठं प्रश्नचिन्ह उमटलं तू स्वतः जाऊन का नाही बघत त्याचं ऐकून तिचं काळीच धडधडायला लागलं चल मी सोडतो तुला तिला घेऊन अर्जुन विलाच्या सगळ्यात मोठ्या टेरेसवर आला टेरेसचं दार बंद होतं पण शिवाचा एक गाड दाराबाहेरच थांबला होता म्हणजे शिवाय आत होता विचार करूनच तिचा हृदय जलद होऊ लागलं म्हणत एक साथ कितीतरी भावना जमा होऊ लागल्या एक्साइटमेंट त्याला पाहण्याची भेटण्याची ओढ थोडीशी भीती या सगळ्या फिलिंगचा गोंधळ उडाला होता जा तो तुझीच वाट बघतोय त्याचा ऐकून तिच्या पोटात खड्डा पडला तिला तिथं सोडून अर्जुन खाली निघून गेला ती दाराजवळ येताच तो गाढ तिथून बाजूला झाला आणि तिने तिचा थरथरता हात दाराच्या हँडलवर ठेवला कवीने टेरेसचं दार उघडून हळूच आत पाऊल ठेवलं आणि तिथलं दृश्य पाहून तिला सुखद धक्का बसला पूर्ण टेरेस मंद मंद कॅन्डल्सने भरला होता वरती लावलेले दिवे सुद्धा एका लईत हवेत हिलकावे घेत होते टेरेसच्या मध्यभागी गोलाकार गादी टाकून त्यावर छोट्या छोट्या पिलो ठेवल्या होत्या तिथला सगळा भाग छोट्या छोट्या चांदण्यांसारख्या लाईट्सने भरला होता व्हाईट रंगाच्या पडद्यांनी तो भाग कव्हर करून परत त्यावर हलक्या पिवळ्या रंगाच्या लाईट सोडल्या होत्या ते पडदे आणि त्या छोट्या मिन मिनमिनत्या लाईट्स हवेवर इकडून तिकडे झोके घेत होते तिथलं वातावरण एकदम रोमॅन्टिक वाटत होतं छवी अलगत चालत तिथं आली तसं शिवाय तिच्या नजरेस पडला जो तिथंच भिंतीला टेकून तिला पाहत होता त्याच्या नजरेने तिच्या पोटात गोळा दाटून आला आज काहीतरी वेगळेच भाव होते त्याच्या नजरेत त्याला बघून तिने नजर फिरवून घेतली तसं तो गालात हसत तिच्याजवळ आला ती उगाच इकडे तिकडे बघत होती काळजाची धडधड स्पष्ट ऐकू येईल इतकं जोरात तिचं काळीज धडधडत करत होतं तो तिच्याजवळ आला तसं ती थोडं पुढं जाऊन उभी राहिली जिथं काचेच्या भांड्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकून त्यावर कांडल कॅन्डल लावल्या होत्या आणि त्या मंद प्रकाशात ते सगळं खूप सुंदर दिसत होतं ती भारावून सगळं बघत होती शिव हे सगळं खूप सुंदर आहे ती खुश होत म्हणाली तुला आवडलं त्याने तिच्यावरची नजर हटवत विचारलं येस इट्स ब्युटिफुल त्याने अलगत तिला मिठीत घेतलं त्याने मिठीत घेताच गोड शहारा आला तिच्या अंगावर ब्रोने केलं हे सगळं फॉर अस शिवाय तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजला करत म्हणाला तिच्या झुकलेल्या पापण्यांवर ओट टेकवायचा मोह होऊ लागला त्याला अर्जुन सरांनी तिने भुवाया उडवत विचारलं तसं त्याने मान हलवली तुमच्यावर खूप प्रेम करतात ना शिवते तिने गालात हसत विचारलं त्यावर तो काहीच बोलला नाही मुळात त्याच्या उत्तराची गरज नव्हती त्याच्या डोळ्यातली चमक सगळं काही सांगून गेली तिला तुम्ही लकी आहात एवढी छान फॅमिली भेटली तुम्हाला तिने मानवर करून त्याच्या गालावर हात ठेवले पण तो काहीच बोलला नाही तो असंही कुठं जास्त बोलायचा तो काहीच बोलला नाही हे बघून ती पुन्हा त्याच्या मिठीत शिरली आज काहीच नको वाटत होतं तिथं असलेलं रोमँटिक वातावरण अंगाला झोबणारी गार हवा आणि हवीहवीशी हवीशी असणारी त्याची उबदार मिठी तिने समाधानाने डोळे झाकून घेतले तोही शांतपणे तिला अनुभवत होता आज कितीतरी दिवसांनी असा शांत वेळ भेटला होता दोघांना बराच वेळ झाला दोघं एकमेकांच्या मिठीत तसेच उभे होते शांतपणे काहीही न बोलता शिव खूप वेळ झाला तो काहीच बोलत नव्हता म्हणून तिने त्याला आवाज दिला हम्म तिला मिठीत घेऊन लांबवर बघत तो कदाचित विचार करत होता काहीतरी शिव तुम्ही काहीच बोलत नाही तिने मानवर करून विचारलं तसं तो विचारातून बाहेर आला यू मस्ट बी हंगरी डिनर करून घे कम त्याने तिला हाताला धरून तिथला गोल आकार असलेल्या टेबलजवळ बसवलं तिथं फ्रेश फुलांसोबत जेवण ठेवलं होतं तिने लगेच ते दोघांना सर्व केलं त्याला जेवताना बोलेलं आवडत नाही म्हणून ती शांतपणे खाऊ लागली भूक तर लागलीच होती पण तो मात्र तिला बघता बघता जेवत होता तिथलं इतकं परफेक्ट असं रोमँटिक वातावरण त्यात थंड गार हवा त्याची ती नजर तिला जेवणच जात नव्हतं तिची नजर खालीच होती पण खालूनही तिला त्याची नजर जाणवत होती तिने कसं बसं थोडंसं खाल्लं आणि बाजूला झाली आर यू डन तिला इतक्या लवकर उ उठ... उठलेलं पाहून त्याने विचारलं तिने थोडंच खाल्लं होतं हो um, oh, भूक नव्हती जास्त तिने खोटंच सांगितलं रिअली really? त्याने नजर रोखली तिच्यावर तसं तिने गडबडून नजर फिरवली त्याचं झालं तसं तो उठला तेवढ्यात त्याचा फोन माजला फोन घेऊन तो बाजूला निघून गेला ती मात्र तिथलं निरीक्षण करत होती अर्जुनने खरंच खूप सुंदर सजावट केली होती ती एक एक गोष्ट बघत होती तो फोन संपवून तिच्याजवळ आला तरी तिचं लक्ष नव्हतं एवढी हरवली होती ती शिवाय एकटक तिलाच बघत होता त्याचं ते एकटक बघणं तिचा जीव घेत होतं आपण लाजूनच मरून जाऊ असं वाटू लागलं तिला कारण त्याची ती नजर बघून पुन्हा पुन्हा तिच्या पोटात गोळा दाटून येत होता तिने पटकन तिच्या हात त्याच्या डोळ्यांवर ठेवले शिव असं नका ना बघू प्लीज तिला आजून म्हणाली मग कसं बघू ह तिचे हात बाजूला घेत त्याने विचारलं यावेळी चेहऱ्यावर मुश्किल भाव होते अन् ते बघून तिच्या पोटात खड्डा पडला मी मी जाते शिव लेट झालं खूप त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवत म्हणाली ती कारण आता खरंच तिचे लाजून लाजून गालदुखू लागले होते डोंट वरी आय विल ड्रॉप यू त्याने परत तिला जवळ ओढलं आता मात्र तिला सहनच झालं नाही आणि तिने पटकन त्याच्या छातीत तोंड लपवलं शिव तुम्हाला माझी आठवण येत नाही का थोड्या वेळ तसंच थांबून तिने त्याला प्रश्न केला आय मिस यू एव्हरी सेकंद तिचा चेहरा वरकरच सांगितलं त्याने मग तरी तुम्ही मला वेळ देत नाही तुम्हाला माझ्याशी बोलायलाही वेळ नसतो ती कंठ दाटून चिडून म्हणाली आय वॉज बिझी विथ अॅन इम्पॉर्टंट वर्क त्याने तिच्या पुढचे केस एकसारखे के केले जे हवेमुळे सारखे तिच्या चेहऱ्यावर येत होते माझ्यापेक्षा पण जास्त इम्पॉर्टंट आहे का काम हां तिच्या पाण्याने डबडबलेले डोळे पाहून त्याच्या काजात वेदना झाली शोना लिसन तो तिला समजावं लागला तसं ती त्याचा हात झटकून बाजूला झाली आणि जे त्याला बिलकुल आवडलं नाही नाही तुम्ही आधी मला उत्तर द्या ती हट्ट करत म्हणाली छवी आता मी तुला काहीच सांगू शकत नाही एक लक्षात ठेव हो, मी जे पण करतो आहे ना ते आपल्या भविष्यासाठी करतोय तुझा माझ्यावर विश्वास आहे ना काळजी नको करूस मी सगळं ठीक करेन त्याने एकदम शांतपणे तिला सांगितलं तसं ती चालत त्याच्याजवळ आली पण कधी शिव किती दिवस हे असंच चालणार आणि नील त्याचं काय करू मी थोड्याच दिवसात आमची लग्नाची डेट फिक्स होईल ती आगती खो होत म्हणाली आणि नीलचं ऐकून त्याचं डोकं चटकलं त्याने जोरात तिचे दंड धरले आणि तिला जवळ उडून घेतलं डोंट टेक हिज नेम ओके मी असं काहीच होऊ देणार नाही यू आर माईन ओनली माईन तो चिडून म्हणाला क्षणात त्याच्या डोळ्यात अंगार फुलला होता किती लवकर त्याचा मूड बदलतो आज परंत, परंत हे आज तिने तिच्या डोळ्यांनी बघितलं होतं आजपर्यंत आत्तापर्यंत एकदम शांत रोमॅंटिक असलेल्याशिवाय एका सेकंदात एवढा चिडला होता आणि ते बघून तिने भीतीने आवंडा गेला तिला तसंच सोडून तो तिथून कठडजवळ जाऊन तोंड फिरवून उभा राहिला नीलचं नाव घेताच त्याचं मस्तक ठणकू लागलं होतं त्याला त्याची सगळी रियालिटी माहीत होती त्याला हेही माहीत होतं की नीलचं छवीवर प्रेम नाही पण तरीही तिचं दुसऱ्या कोणासोबत लग्न हा विषय पण त्याला सहन होत नव्हता तो जोरजोरात श्वास घेत स्वतःचा राग कंट्रोल करत होता त्याला तिचा आजचा दिवस खराब करायचा नव्हता छवी तर घाबरून एकच जागी उभी होती त्याच्याजवळ जावं की नको हा प्रश्न पडला होता तिला कारण मग अशी त्याचे ते लाल भडक डोळे पाहून ती पूर्ण घाबरून गेली होती आपण चुकीच्या वेळी चुकीचा विषय काढला म्हणून तिने मनातच स्वतःला शिव्या दिल्या तेवढ्या टेरेसचं दार नॉक झालं छवीने शिवायकडे पाहिलं तर तो अजूनही तोंड फिरवून उभा होता तिने जाऊन दार उघडलं तर स्टाफपैकी एकजण हातात छोटा ट्रे घेऊन उभा होता मॅम हे तुमच्यासाठी त्याने ट्रे तिच्यापुढे धरला काय आहे हे तिने त्यातल्या ग्लासवर नजर टाकली त्यावर लीड लावून त्याला पॅक केलं होतं हॉट हो चॉकलेट आहे त्याचं ऐकून ती गोंधळून गेली तिने मागवलं नव्हतं मला नको आहे हे तुम्ही घेऊन जावा तिने सांगितलं तसं मागून शिवाय बोलला हॅव इट तू जेवण नाही केलंस नीट त्याचा आवाज आला तसं तिने चमकून पाहिलं त्याच्याकडे तिच्या किती छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेत होता तो तिला मनातच वाईट वाटलं आपण का काहीतरी बोलून त्याचा मूड स्पॉइल केला असं वाटून गेलं तिला तिने त्या नोकराकडून ट्रे घेतला व आणून तिथल्या टेबलवर ठेवला आणि चालत त्याच्याजवळ गेली त्याचा चेहरा मगाशीपेक्षा जरा नॉर्मल वाटत होता आय एम सॉरी शिव ती मान खाली घालून म्हणाली गो हॅव इट त्याने ग्लासकडे इशारा केला मी नंतर घेते आत्ता नको ती चेहरा बारीक करत म्हणाली पण जेव्हा त्याची थंड नजर तिच्यावर पडली तसं तिने पटकन जाऊन तो ग्लास तोंडाला लावला पण फास्ट पिल्यामुळे तिला जोरात ठसका लागला आणि ती जोरात खोकू लागली तिला बघून तो पटकन तिच्याजवळ आला केअरफुली सोना इझी तो तिच्या पाठीवर हात फिरवून तिला शांत करू लागला पण ती अजूनही जोरजोरात खोकत होती जास्त जोराचा ठसका आल्यामुळे डोळे लाल होऊन त्यातून पाणी येऊन लागलं पूर्ण चेहरा लालभडक झाला होता त्याने लगेच तिथला पाण्याचा ग्लास घेऊन तिला थोडं पाणी पाजलं पण पाणी पाजूनही तिचा ठसका काही कमी झाला नाही ती कितीतरी वेळेत तशीच खोकत होती तिचा ठसका काही कमी होत नव्हता शेवटी त्याने न राहून तिचे ओठ त्याच्या ओठांत घेतले आणि एक जोरदार वीज तिच्या अंगात सहसळली त्याच्या नरम ओठांचा स्पर्श होताच अंगाची लवताट झाली एका सेकंदात तिचा ठसका कमी झाला होता तो मात्र तिच्या मुलायम ओठांचं रसपान करण्यात बुडाला होता तिचा ठसका बंद झाल्याचं समजताच त्याचा आवेश वाढला त्याच्या हात तिच्या सर्वांगावर फिरू लागले त्याच्या हात कधी तिच्या उघड्या कमरेवर तर कधी उघड्या पाठीवर फिरत होते तर कधी मानेवरून तिच्या केसांत जात होते ती मात्र पूर्ण ब्लँक झाली होती ना त्याला साथ देत होती ना त्याला लांब करत होती पण त्याच्या प्रत्येक स्पर्शासोबत तिच्या अंगाचं तापमान कितीतरी पटीने वाढत होतं शेवटी तिने त्याच्या वाढत्या आवेशासमोर हारपत आणि त्याची कॉलर घट्ट पकडून त्याला साथ देऊ लागली आणि ती साथ देऊ लागताच त्याचा आवेश आणखीन वाढला तिच्या ओठांसोबत तो तिच्या मानेवरही त्याच्या ओठांची मोहर उमटवू लागला तसं तिच्या तोंडातून मादक सुसकाने बाहेर पडू लागले पूर्ण शरीरात लावा उसळू लागला तिच्या तो मात्र भान हरपून तिचं सौंदर्य चाकत होता ती डोळे मिटून त्याला साथ देत होती पण काही सेकंदात तिचे डोळे मोठे झाले कारण पाठीवरून फिरणारे हात नकळत तिच्या ब्लाउजच्या हुकपाशी पोचले होते तिने पटकन हाताने त्याला थांबवलं तसं तो भानावर आला आता आपण काय करत होतो हे लक्षात येताच तो झटकन बाजूला झाला तिच्याकडे पाहिलं तर ती जोरजोरात श्वास घेत होती यू ओके तो काळजीने म्हणाला तिचा चेहरा ओठ मान सगळं काही लालभडक पडलं होतं त्याला स्वतःचाच राग आला असं कसं आपला कंट्रोल जाऊ शकतो असं वाटत होतं त्याला ती श्वास घेत म्हणाली त्याच्याकडे पाहिलं तर त्याच्या चेहऱ्यावर खूप सारी काळजी दिसत होती पण आता काय झालं हे लक्षात येताच तिने लाजून मान वळवली त्याच्यासोबत नजर मिळवायची लाज वाटू लागली त्याला लगेच तिची अवस्था समजली त्याने गालात तिचा चेहरा स्वतःकडे वळवला तिची नजर अजूनही खालीच होती उगाच हातांची चुळबो चालू होती धाप लागल्यामुळे ऊर वरखाली होत होता छवी लेट्स गेट मॅरिड तो खाईचा विचार करत म्हणाला आणि त्याचं ऐकून तिने झटक्यात नजरवर केली काय वाटतं खरंच लग्न करेल का शिवाय करा करा विचार करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि आजचा भाग कसा वाटला तेही सांगा आणि या कथेचे पुढचे भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा